नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चटपटीत नाश्त्याचा पदार्थ करून दाखवणार आहे। अगदी 15 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे। खायला खमंग आणि पौष्टिक ही रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलं आहे, दही 4 टेबलस्पून, जिरे 1/2 टेबलस्पून, सोडा 1/2 टीस्पून, चवीपुरते मीठ, आणि इथे काही भाज्या घेतल्या आहेत, शिमला मिरची, कोबी, 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले। इथे मी शिमला मिरची छोट्या आहेत म्हणून 2 घेतल्या आहेत। या ठिकाणी तुमच्याकडे मोठी शिमला मिरची असेल तर 1 वापरू शकता, आणि थोडंसं तेल। आपण प्रथम आता या भाज्या कट करून घेऊयात। इथे मी सर्व भाज्या कट करून घेतल्या आहेत, एकदम बारीक ह्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत। आपण हे आता मिक्स करून घेऊयात। इथे मी बाउल घेतला आहे, यामध्ये आपण सर्व भाज्या घालूयात। तांदळाचे पीठ, दही, जिरे, चवीपुरते मीठ, आता हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे। हे बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, आणखी थोडं पाणी लागेल। साधारण 1/2 कप इथे मी पाणी वापरलेलं आहे, हे पहा। हे बॅटर तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता हे बॅटर मी 15 मिनिटे असंच भिजत ठेवणार आहे, यावरती एक प्लेट ठेवूयात। 15 मिनिटे झालेली आहेत, आपण हे बॅटर पाहूया। हे पहा, एकदम छान हे बॅटर भिजलेलं आहे। यामध्ये आता सोडा घालूयात, हा सोडा छान मिक्स करून घेऊयात। सोडा छान मिक्स करून झालेला आहे। आता मी हे तयार करण्यासाठी गॅसवरती तवा ठेवते। इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे। मी इथे नॉनस्टिक तवा वापरलेला आहे। आता यामध्ये तेल घालूया। इथे 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आपण हे छान सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे। आता यामध्ये हे बॅटर घालूया। तुम्हाला जेवढ्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही करू शकता, लहान मोठे। यावरती आता मी 2 मिनिटे झाकण ठेवणार आहे। दोन मिनिटे झालेली आहेत, हे पहा, अगदी खरपूस रंगावरती हे भाजलेलं आहे। मी हे आता पलटी करून घेते। आता या साईडनेही याला मी खरपूस भाजून घेणार आहे। हे पहा, हे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजलेलं आहे। हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। इथे मी आणखी एक करून घेते।
सर्व बाजूंनी हे तेल छान पसरून घ्यायचं आहे। अगदी थोड्या तेलात हा पदार्थ होतो। परत झाकण ठेवूया। हे पहा, इथे झटपट होणारी पण पौष्टिक डिश इथे तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळात चमचमीत एकदम खमंग हा पदार्थ आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।